मंडळी, एखादी व्यक्ती जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर प्रेमासाठी ध्यानीमनी नसलेली गोष्ट साध्य करते अशी हटके कहाणी आपल्याला बघायला मिळते ती फुलराणी या चित्रपटामध्ये. नमस्कार मंडळी, मी प्रेरणा, तुम्ही बघताय लेट्स अप मराठी. फुलराणी या चित्रपटाचा रिव्ह्यू मी घेऊन आली आहे. विश्वास जोशी यांचा हा चित्रपट, ज्यात प्रियदर्शनी इंदुलकर आणि सुबोध भावे हे कलाकार मुख्य भूमिका साकारतायत. प्रियदर्शनीला आपण याआधी महाराष्ट्राची हास्य जत्रा या कार्यक्रमात पाहिलंय, त्यामुळे या चित्रपटात ती कसा परफॉर्मन्स देते याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहतं. या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला या रिव्ह्यू मध्ये सांगणार आहे. तर चित्रपटाची कथा रंजक आहे. शेवंता तांडे, फुलवाली जी स्वतःला फुलराणी समजते, आपल्या वडिलांसोबत चाळीत राहणारी शेवंता जी आहे ती बिलधास्त आहे, मनमोजी आहे. तर दुसरीकडे आहे विक्रम राजाध्यक्ष, जे ग्लॅमर आणि मॉडेलिंग क्षेत्रातलं मोठं नाव. अनेक मॉडेल्सला, ब्युटी क्वीन्सला घडवण्यामागे विक्रम राजाध्यक्षचा हात आहे, कारण तो त्यांना उत्तम पद्धतीने ग्रूम करतो. आणि एके दिवशी विक्रमचा पत्रकार मित्र सौरभ जो आहे तो त्याच्यासोबत पैज लावतो, त्याला चॅलेंज करतो. शेवंता सारख्या मुलीला ब्युटी क्वीन करण्याचं हे चॅलेंज असतं आणि विक्रम हे चॅलेंज लगेचच स्वीकारतो. आणि त्यानंतर सुरू होतो या चित्रपटाचा महत्वाचा भाग आणि फुलवाली ते ब्युटी क्वीन कॉन्टेस्ट पर्यंत पोहोचण्याचा शेवंता तांडेचा रंजक प्रवास. तर शेवंताच्या भूमिकेत जळते प्रियदर्शनी जी या भूमिकेला न्याय देताना दिसते. मग आगरी भाषेतील ते संवाद असतील, ती शेवंताची लकब असेल, ती तिने उत्तम त्याचं सादरीकरण केलंय. शेवंताचा एक खास डायलॉग या चित्रपटात वारंवार ऐकायला मिळतो आणि प्रियदर्शनी त्याच कन्व्हिक्शनने, तीच ऊर्जा आणि हटके शैलीने हा डायलॉग सादर करते आणि तो पुन्हा पुन्हा बघायला मजा येते. अभिनेता सुबोध भावे पुन्हा एकदा विक्रम राजाध्यक्षच्या भूमिकेतून भाव खाऊन जातो. अभिनय कौशल्याने तो लक्ष वेधून घेतो. पत्रकाराच्या भूमिकेत सुशांत शेलार जो आहे त्याने उत्तम बारकावे जे आहेत ते सादर केलेत. याशिवाय मिलिंद शिंदे, सायली संजीव, गौरव घाटणेकर, अश्विनी कुलकर्णी, दीपाली जाधव, गौरव मालवणकर, वैष्णवी आंधळे यांचंही काम छान झालंय. तर या चित्रपटाची कथा जी आहे ती हटके आणि शेवटपर्यंत खिळवून ठेवणारी आहे. विश्वास जोशी यांनी प्रत्येक कलाकाराकडून उत्तम काम काढून घेतलंय असं देखील आपण म्हणूया. तर स्वर्गीय अभिनेते विक्रम गोखले आपल्यात नसले तरी त्यांचं काम कायम स्मरणात राहील असं आहे आणि या चित्रपटात देखील ते जाणवतं. ब्रिगेडियर हे पात्र जे आहे त्यांनी पडद्यावर अक्षरशः जिवंत केलेलं आहे आणि ते उत्तम पद्धतीनं समोर येतं. या पात्रातील अनेक पैलू जे आहेत ते अनेक ठिकाणी सुखद धक्के देतात. आता चित्रपटाच्या तांत्रिक बाजूंविषयी आपण बोलूया. चित्रपटाचं छायांकन उत्तम झालेलं आहे. चित्रपटाचं जे कलर ग्रेडिंग आहे ज्याच्यामुळे चित्रपटाला एक फ्रेश लुक मिळालेला आहे. चित्रपटात संगीत निलेश मोहरीर आणि वरुण यांचं संगीत असेल, बालकवी मंदार सोळकर, गुरु ठाकूर यांचे गीत असतील आणि या सगळ्यातून समोर आलेली जी गाणी आहेत ती सुंदर आहेत, श्रवणीय आहेत. अनेक उत्तम गायक गायिकांनी गायलेली गाणी ऐकायला छान वाटतात. मतलब त्यांचं जे छायांकन झालंय त्या गाण्यांचं ते कुठेतरी बघताना खटकत आणि काही ठिकाणी असं वाटतं की ते खुलवण्यात अपयश आलेले. चित्रपटात आणखी काही त्रुटी जाणवतात. चढवीला पट्टा कमरेवरी हे जे गाणं आहे ते खुलवण्यात अपयश आले असं आपण म्हणूयात, कारण ते गाणं जर प्रियदर्शनीवर चित्रित करण्यात आलं असतं तर ते आणखी छान पद्धतीने समोर आलं असतं असं वाटतं. तर दुसरीकडे सुबोध भावे साकारत असलेलं विक्रम राजाध्यक्ष हे जे कॅरेक्टर आहे ते उत्तम आहे, पण त्याचा लुक कुठेतरी खटकतो, यात रंगभूषा वेशभूषा याच्यामध्ये त्रुटी जाणवतात. चित्रपटाचा क्लायमॅक्स आणखी प्रभावी केला असता तर आणखीन तो प्रवास रंजक झाला असता. तर दुसरीकडे संकलनात काही ठिकाणी सलगता जी आहे ती हरवलेली जाणवते. या सगळ्या गोष्टी सोडल्या तर हा चित्रपट शेवटपर्यंत उत्तम अभिनय आणि चित्रपटाच्या हटके कथेमुळे शेवटपर्यंत लक्षवेधी ठरतो आणि हा सगळा चित्रपटाचा प्रवास जो आहे तो रंजक ठरतो. आणि म्हणूनच लेट्स अप मराठी या चित्रपटाला देत आहे 3 स्टार्स. फुलराणीचा हा रिव्ह्यू तुम्हाला कसा वाटला हा आम्हाला नक्की कळवा आणि बघत राहा लेट्स अप मराठी.